आबासाहेब काकडे विद्यालयाच्या ऑनलाईन तासिकेत सर्वांचं स्वागत आहे. विषय आहे गणित, इयत्ता सातवी. आपण पाठ पाहतोय 6वा घातांक. तर या पाठातील पहिला घटक आहे वर्ग व घन, ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो स्क्वेअर अँड क्यूब. तर दिलेल्या संख्येचा वर्ग याचा अर्थ काय समजून घ्या की समजा 2 चा घातांक 2 दिला, तर या ठिकाणी 2 ची 2 वेळेस गुणाकार आहे आणि या 2 चा 2 वेळेस गुणाकार 2 चा 2 घात यालाच याचंच वाचन केलं जातं 2 चा वर्ग. की कोणताही संख्या असेल समजा 4, 4 चा घातांक जर 2 आहे किंवा 4 चा घात 2 तर याचंच वाचन केलं जातं 4 चा वर्ग. 4 चा वर्ग म्हणजे 4 चा घातांक 2 किंवा 8 आहेत 8 चा घातांक 2 याचंच वाचन केलं जातं 8 चा वर्ग. आणि घन म्हणजे काय, तर दिलेल्या संख्येचा घातांक जेव्हा 3 असतो, की समजा दिलेली संख्या आहे 20 आणि तिचा घातांक आहे 3, तर मग याचंच वाचन केलं जातं 20 चा घन. किंवा 15 आहेत 15 चा घातांक आहे 3 तर या 15 चा घातांक 3 याचंच वाचन केलं जातं 15 चा घन. समजा 10 आहेत आणि 10 चा घातांक आहे 3 तर मग 10 चा घातांक 3 याचंच वाचन केलं जातं 10 चा घन. म्हणजे 10 चा घन याचा अर्थ 3 घातांक आणि 4 चा वर्ग याचा अर्थ 2 घातांक. की जेव्हा दिलेल्या संख्येचा घातांक 2 असतो तेव्हा त्याला म्हणायचं वर्ग, आणि दिलेल्या संख्येचा घातांक जर 3 असेल तर त्या घातांकाला म्हटलं जातं घन. त्यानंतर पुढचा घटक आपण घेणार आहोत पाया समान असलेल्या घातांकी संख्यांचा गुणाकार. तर या ठिकाणी एक गुणाकार दिलेला आहे, पहा की 2 चा वर्ग 2 चा घातांक 4 गुणिले 2 चा घातांक 3. या ठिकाणी 2 वेगवेगळ्या संख्यांचा गुणाकार दिला आहे, मात्र दोन्हींचा जो पाया आहे या ठिकाणी पाया 2 आहे, म्हणजे पाया सारखाच आहे. तर 2 चा घातांक 4 अर्थ काय, तर 2 ची 4 वेळेस गुणाकार, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 हे झालं 2 चा घातांक 4 अर्थ. पुढं आहे गुणिले, परत तर गुणिले 2 चा घातांक 3 वेळेस, म्हणजे 2 चा गुणाकार 3 वेळेस. तर पहा या ठिकाणी हा 2 चा गुणाकार 3 वेळेस, हा 2 चा गुणाकार 4 वेळेस, मग एकूण 2 चा गुणाकार किती वेळेस झाला आहे, तर 1 2 3 4 5 6 7 वेळेस 2 चा गुणाकार झाला आहे. म्हणजे 7 वेळेस 2 चा गुणाकार याचाच अर्थ 2 चा घातांक 7. म्हणजे या ठिकाणी आपण गणित काय केलं की जो पाया आहे तो तसाच ठेवला आणि त्याचा जे घातांक आहेत, मग घातांक होता 4 गुणिले 3 2 चा घातांक 3 होता, तर 3 त्यामध्ये मिळवले आणि उत्तर आलं 2 चा घातांक 7. म्हणजे गुणाकार जेव्हा करायचा असतो समान पाया असणाऱ्या घातांकी संख्या, तर आपण पाया तोच ठेवतो आणि हे जे घातांक आहेत त्या घातांकाची बेरीज करतो. त्यानंतर आणखी एक उदाहरण पहा की -3 चा घातांक 3 गुणिले -3 चा घातांक 2. या ठिकाणी -3 चा घातांक 3 याचा अर्थ -3 चा गुणाकार 3 वेळेस, तर -3 गुणिले -3 गुणिले -3 गुणिले -3 गुणिले -3 पहा याच्या समजून घ्या. पहिला -3 चा घातांक 3 हा झाला 3 वेळेस गुणाकार, -3 चा घातांक 2 हा झाला 2 वेळेस गुणाकार. म्हणजे एकूण -3 चा गुणाकार किती वेळेस झाला, तर -3 चा गुणाकार झाला एकूण 1 2 3 4 5, म्हणून -3 चा घातांक आला 5. म्हणजे जे गणित होतं आपलं -3 चा घातांक 3 गुणिले -3 चा घातांक 2 याचं उत्तर जे आहे ते आलेलं आहे -3 चा घातांक 5. मग या ठिकाणी हे गणित कसं झालं आहे की आपण फक्त घातांकाची बेरीज केली, मग -3 आहे तसेच राहिले, जे घातांक आहेत -3 चे घातांक आहेत 3 आणि 2 यांची आपण बेरीज केली आणि ती बेरीज झाली मग -3 चा घातांक 2 अधिक 3 अधिक 2 झाले उत्तर 5. तर उत्तर आलं -3 चा घातांक 5. म्हणजे जर पाया समान असेल, सारखा असेल आणि 2 संख्यांचा गुणाकार असेल आणि त्यांचा घातांक दिलेला असतील, तर घातांकाची काय करायची, बेरीज करायची. पहा या ठिकाणी आहे 2
छेद 5 चा घातांक 2 गुणिले ऋण 2 छेद 5 चा घातांक 2 या ठिकाणी काय करायचे आहे ऋण 2 छेद 5 चा 2 वेळेस गुणाकार करायचा आहे गुणिले ऋण 2 छेद 5 हा 2 वेळेस गुणाकार झाला परत त्यानंतर परत गुणिलेचं चिन्ह आहे मध्ये गुणिले ह्या ऋण 2 छेद 5 चा गुणाकार 2 वेळेस ऋण 2 छेद 5 गुणिले ऋण 2 छेद 5 मग ऋण 2 छेद 5 चा गुणाकार आपण किती वेळेस केला आहे 1 2 3 आणि 4 वेळेस केला आहे 4 वेळेस ऋण 2 छेद 5 चा गुणाकार केला आहे त्यामुळे मग आपलं उत्तर येईल ऋण 2 छेद 5 चा घातांक 4 ऋण 2 छेद 5 चा 4 वेळेस गुणाकार झाला म्हणजे घातांक किती झाला 4 म्हणजे जेव्हा आपल्याला असं गणित येईल तेव्हा आपण काय करणार ऋण 2 छेद 5 म्हणजे पाया जो आहे तो आहे तसाच ठेवणार आणि घातांकाची बेरीज करणार 2 अधिक 2 मग काय उत्तर येईल ऋण 2 छेद 5 आहे तसेच राहतील 2 अधिक 2 उत्तर येईल 4 म्हणजे ऋण 2 छेद 5 चा घातांक झाला आहे 4 त्यानंतर पहा पुढं आहे सराव संच 27 हा तुम्हाला सोडवायचा आहे त्यामधली काही उदाहरणं दिलेली आहेत पहा पहिलं उदाहरण आहे म्हणजे गणित आहे सोपे रूप द्या त्यातलं पहिलं उदाहरण आहे तुम्हाला किंमत काढायची आणि तुम्हाला फक्त घातांकाची बेरीज करून त्या ठिकाणी मांडायची आहे तर 7चा घातांक 4 गुणिले 7चा घातांक 2 मग 4 आणि 7ची जर बेरीज केली घातांकाची 4 आणि 2ची तर या ठिकाणी उत्तर येईल तुमचं 7चा घातांक 6 त्यानंतर ऋण 11चा घातांक 5 आहे आणि गुणिले ऋण 11चा घातांक 2 आहे तर मग ऋण 11च्या घातांकाची बेरीज करा ऋण 5 अधिक 2 तर तुमचं उत्तर येईल ऋण 11चा घातांक 7 अशा पद्धतीने तुम्हाला गणित सोडवायचे तसंच एक पाचवं गणित आहे पहा एचा घातांक 16 अधिक एचा घातांक 7 तर मग या ठिकाणी ए तसाच राहील फक्त घातांकाची बेरीज करा 16 अधिक 7 तर 16 अधिक 7 उत्तर येईल 23 मग एचा घातांक होईल 23 तर अशा पद्धतीनं तुम्ही सराव संच हा 27 सोडवा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा